रामकृष्ण रि मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। बघा, इथे मी प्लेन अशी बाही तयार करून घेतलेली आहे। आता बाहीवर डिझाईन आपण कशी करणार ते बघूया। त्यासाठी मी एक कॅनव्हासच्या स्क्वेअरमध्ये एक तुकडा घेतला, त्याला मी डबल फोल्ड असं करून घेतलेलं आहे। आता मी बरोबर कॅनव्हासच्या बरोबर सेंटरमध्ये 3 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे। खाली व वर 3 इंचावर मार्किंग करत मी असा मस्त शेप देऊन दिलेला आहे। आकार असा दिलेला आहे मी पाकडीच्या, व त्याच्या बाहेरून अजून एक आकार दिलेला आहे। जसा आकार दिला आहे तसं सर्वप्रथम आपण बाहेरचा आकार कट करणार, त्यानंतर आपल्याला व्यवस्थित कॅनव्हास सेट करायचा आहे आणि मग नंतर आतील जो आकार आहे तो आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे। बघा किती सुंदर असा आकार आपण कट केला। आता आपल्याला अस्तर घ्यायचा आहे व अस्तरवरती आपलं हे जे कॅनव्हास आहे ते 1/2 इंच असं त्याला कापड राहू देत असं कट करायचं आहे। तोच कापड आपल्याला तिथं फोल्ड करायचा आहे। दोन्ही ज्या पाकळ्या आहेत आपल्या त्या आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे। मी तुम्हाला एकच बाहीची डिझाईन दाखवेल, सेम पद्धतीने आपल्या दोन्ही ज्या बाह्या आहेत त्यांची डिझाईन आपण बनवणार आहेत। तर मैत्रिणींनो, हे जे ब्लाऊजची बाही डिझाईन दाखवत आहे मी तुम्हाला, ह्या ब्लाऊजचा सुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे। ते डिझाईन तुम्ही नसेल बघितली बोटनेकमध्ये तर नक्कीच बघा, खूप सुंदर अशी डिझाईन व एकदम युनिक अशी डिझाईन मी तुम्हाला दाखवलेली आहे, तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच बघा। बघा, बाहीला सेंटरला मार्क केलं, परत आता खालून 1 इंचावर मी पॉईंट लावला आहे। आता हे जे आपण पानाचा आकार तयार केला आहे तो पानाचा आकार आपल्याला बरोबर ते 1 इंचाच्या पॉईंटवर आपल्या याचा पॉईंट यायला हवा, अशा पद्धतीने आपल्याला इथं पिन लावायचे आहे। त्यानंतर आता आतील जो आकार आहे आपला बरोबर पानाचा आतील आकारावर आपल्याला टिप टाकायची आहे, व्यवस्थित अशी टिप टाकायची आहे। तर आणि पॉईंटसुद्धा आपल्याला व्यवस्थित घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने सुई आतमध्ये थांबवायची व बरोबर असं पॉईंट घ्यायचा आहे। मधूनच मी ह्यासाठी सुरुवात केली की आपले पॉईंट व्यवस्थित यायला हवे। खालच्या वरच्या दोरा कट करत आता आपण कैचीने बरोबर मध्ये कट लावून घेणार। सेंटरला मध्ये कट लावत आपल्याला आतील जो वेस्टेज कापड आहे तो आपल्याला कट करायचा आहे। काळजीपूर्वक कट करायचा, शिलाई कट न होऊ देता व्यवस्थित आतील जो कापड वेस्टेज आहे तो कट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे जे 2 पॉईंट आहेत आपले खालचा व वरचा तिथं कट लावायचे आहेत आणि राऊंड शेपला सुद्धा छोटे छोटे कट लावायचे आहेत आपल्याला। बघा अशा पद्धतीने आता आपल्याला हे संपूर्ण कॅनव्हासची जी पट्टी आहे ती आतमध्ये टाकायची आहे व व्यवस्थित बोटाने प्रेस करायचं आहे। हवं तर तुम्ही प्रेससुद्धा इथं फिरवू शकता। बघा असं व्यवस्थित हाताने सल पाडायचा आणि मग त्याच्यावरून मी आता दापटीप टाकून घेणार आहे। तर दापटीप आपल्याला अगदी काठावरून टाकायची आहे। बरोबर जसा आहे तसाच आकार आपला इथं आलेला आहे। कॅनव्हासच्या मदतीने आपण खूप सुंदर असा आकार इथं करून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्या आकारावरती बरोबर डबल टिप टाकायची आहे। दुसरी टिप मी 1/2 इंचावरून घेतलेली आहे। हवं तर तुम्ही इथं लेससुद्धा लावू शकता, पण मी लेस न लावता खूप सुंदर अशी डिझाईन इथं बनवणार आहे। तर व्हिडिओ छोटासाच आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे, पूर्णच बघा म्हणजे डिझाईन कळेल तुम्हाला आणि एक काहीतरी नवीन आयडिया तुम्हाला मिळेल। बघा, 2/2 बाय 2/2 मी चौकोन घेतलेले आहेत, तर 2/2 बाय 2/2 मी 4 चौकोन घेतले, त्यांचे अशा पद्धतीने ट्रायंगल करायचे आहेत आपल्याला। बघू शकता ट्रायंगलसुद्धा मी कशा पद्धतीने करत आहे। तर आता आपल्याला त्यांचा जो काही एक्स्ट्राचा कापड सुटलेला आहे तो असं व्यवस्थित कट करायचा आहे व यांचे आपल्याला लटकन असे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे पलटून घ्यायचे आहेत व एकदम कोनसारखं असं तयार होणार आहे। हे बघा, आता सुई धाग्याच्या मदतीने मी सुई आतून टाकलेली आहे व त्यातील आता आपल्याला मला बरोबर मी 12 मणी ओढून घेतलेले आहेत। 12 मणी ओढून मी दुसरं जे लटकन आहे ते सुद्धा सुई धाग्याच्या मदतीने याला अटॅच करून घेणार आहे। अशा पद्धतीने मी 2 लटकन तयार केले दोन्ही बायांसाठी। आता बघा, आपल्याला इथं बरोबर हे बटन लावून घ्यायचं आहे। सुई धाग्याच्या मदतीने सर्वप्रथम आपण बटन अटॅच करून घेणार आहेत, त्यानंतर आपण इथं हे जे लटकन आहे आपण 12 मणी ओढलेले आहे तर बरोबर 6 इकडे व 6 तिकडे असं करत आपण सेंटरमधून धाग्याने याला मस्त असं पॅक करून घेणार आहेत। तर मैत्रिणींनो, खूपच सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आजची ही डिझाईन दाखवलेली आहे बाहीची। तर तुम्हाला कशी वाटली ही डिझाईन हे मला नक्कीच कळवा। शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। तसं चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी।
चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.